नमस्कार मित्रांनो, शेतीच्या बांधावरून लिहिलेली धुरा नावाची कथा आज आपण ऐकणार आहोत। कथेचं नाव आहे धुरा। लेखक आहेत शिरीष पद्माकर देशमुख। कथा सुरू होण्याअगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। हो, कृपया सबस्क्राइब करा। चला तर मग कथेला सुरुवात करूया। कथेचं नाव धुरा। लेखक आहेत शिरीष पद्माकर देशमुख। आप्पानं मरण्याआधी आपल्या नावाची 4 एकर जमीन दोन्ही पोरांना वाटून दिली, मोठ्याला 2 आणि लहान्याला 2 एकर। खरं तर आप्पांच्या नावे वडिलोपार्जित 4 एकर शेती होती, एकच ढेलं। पण पोरांनी दोऱ्या टाकल्या आणि एकाच रानाचे 2 तुकडे झाले। धुरा पडला, परवा मोठ्यानं नांगरट केली, ट्रॅक्टरवाल्यानं धुऱ्याला घासून नांगर हाणला। सकाळी लहाना रानात गेला तेव्हा त्यानं ते बघितलं, त्याच्या अंगाचा तिळपापड झाला। तो फणफणतच घरी आला। शेजारीच मोठा राहायचा, एक भिंत आडवी फक्त। दादा बाहेर ये, लहाना मोठ्याच्या दारापुढं उभा राहून गरजला। मोठा न्यारी करत होता, एक घास तोंडात आणि एक घास हातात घेऊन तो बाहेर आला। काय झालं रे वरडायला? काय झालं? अरे तू झालास मालदाराचा जावई म्हणून आमच्या काड्या करतोस वैर, संतापाने चरपडत लहाना बोलला। काड्या? आणि म्या काड्या कधी केल्या र? मोठ्याला जणू काही माहीतच नव्हतं। अरे अख्खा धुरा फोडलास तो, बापानं कुटका खायला दिला मला माझ्या झोळीत, ती बी नीट खाऊ देणारस की र? अरे ते ट्रॅक्टरवाल्याकडून झालं चुकून, म्या तेवढा पाटा सोडून देतो तुला। मोठ्याला त्याची चूक मान्य होती, तो समंजसपणे बोलला। अरे तुझ्याच पोटात समधी बी इमानी राहती दादा, दर साल धुरा फोडतोस आणि नाव ट्रॅक्टरवाल्याचं घेतोस। लहान्याला मोठ्याचे म्हणणे पटले नाही। म्या काय बेईमानी केली र? आता मोठाही संतापला। अरे तुझीच बायकोच जरा जरा बांध कोरीत राहती, मोजून घेतलं तर पाटा 2 पाटा माझंच रान तुझ्याकडे निघल। दादा माझ्या बायकोला मध्ये आणू नको हा। तू किती बारानं धुतलेला आहेस समजा गावाला ठाव आहे। ए शा देऊ नकस हा? अरे देणार, भेटू का काय तुला? थतूर फोडीन, हात तर लाव। आणि रागाच्या भरात मोठा पुढे सरसावला, त्यानं लहान्याची गचांडी धरली। लहान्यानंही त्याला धक्का दिला, मोठा लांब जाऊन पडला। तसा त्यानं बाजूला पडलेला दगड उचलून फेकला, लहान्याच्या हातावर बसला। तो आणखीच संतापला, शिव्या देत घरात गेला। कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड घेऊन पळतच बाहेर आला आणि मोठ्याच्या मस्तकात कुऱ्हाड घातली। भळाभळा रक्ताची धार लागली, वीतभर लांब जखम झाली होती। शेजारी पाजारी जमा झाले, एकच कल्लळ माजला। कुणीतरी गावातली जीप बोलावली, मोठा रक्तात नाहून निघाला होता। तसा गाडीत बसला, गाडी तालुक्याला निघाली। तिथे पोहोचताच ते आधी दवाखान्यात गेले नाहीत, पोलीस ठाण्यात गेले। मोठ्यानं लहान्याच्या विरोधात तक्रार नोंदवली, जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला गेला। त्यानंतर ते तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात गेले। तिथे जाताच मोठ्याला उलटी झाली, डॉक्टर म्हणाले जखम मेंदूपर्यंत खोल पोहोचलेली आहे, जिल्ह्याला न्या। मोठ्याला जिल्ह्याच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले। इकडे पोलिसांची गाडी गावात आली, लहान्याला पकडले, जेलात टाकले। मोठ्याकडे दवाखान्याचा खर्च भागेल इतका पैसा नव्हता, त्याने सावकाराकडे शेती गहाण ठेवली, उपचारासाठी पैसे घेतले। लहान्याकडे कोर्ट कचेरी वकील यांचा खर्च भागेल इतका पैसा नव्हता, त्यानेही सावकाराकडे जमीन गहाण ठेवली, खटला लढण्यासाठी पैसे घेतले। आता दोघांची ही जमीन सावकाराच्या ताब्यात आहे, दोघांच्या जमिनीवर सावकाराचा औत चालतोय। त्यानं दोन्ही ढेल्याचं एकच ढेलं केलंय, धुरा केव्हाच फोडून काढलाय।